राजला भेटा, ज्यांना आपल्या या सुंदर घराचा अभिमान आहे, जे तिथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिथे थांबण्यास कारण होते. काळ बदलला, हवामान बदलले, परंतु राजचे घर अजूनही त्याची उत्कृष्ट स्थिती राखत आहे. हे कसे शक्य आहे? बांधकाम प्रक्रियेची माहिती समजून राजने आपल्या स्वप्नातील घर सुरू केले आणि त्यामुळे बिल्डरने त्याला कधीच फसवले नाही. त्यांनी खर्च आणि सामग्रीचा योग्य अंदाज लावला, ज्याने टिकाऊपणावर परिणाम न होता केवळ वेळ आणि किंमत वाचवली, आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आम्ही जे पाहत आहोत. राजने या शिकवण्यांना एक टिकाऊ स्वप्नातील घर धारण करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत हे सामायिक करून पुढे वाढवले. हॅलो, या मॉड्यूलचा उद्देश बिर्ला शक्ती सिमेंट वर प्रभावी आणि कार्यक्षम बांधकाम पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे. या ब्रँडचे उद्देश येणारी शहरी परिदृश्याचे स्वरूप दर्शवणारे ब्रँड आणि सर्व मानव जातीसाठी चांगल्या दर्जाचे जीवनमान प्रदान करणे. बिर्ला शक्ती पीबीसी सिमेंट इतर ओपीसी सिमेंट पेक्षा अधिक चांगली आहे, कारण हे होणाऱ्या फटीचे प्रतिरोधक आहे. यात कमी उष्णता आहे, दुय्यम जेल निर्मितीमुळे जास्त ताकद मिळते आणि वेळेनुसार बांधकामाचे टिकाऊपण वाढते. '1969 प्रतिष्ठित बी के बिर्ला ग्रुपने केसोराम इंडस्ट्रीची स्थापना केली. राष्ट्रातील सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक बिर्ला शक्ती सिमेंट फ्लॅगशिप ब्रँडच्या अंतर्गत. तेव्हापासून बिर्ला शक्ती सिमेंट भारतात सर्वात पसंतीचे सिमेंट ब्रँड ठरले आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन गुणवत्तायुक्त उत्पादनांची निर्मिती करण्याचा सतत प्रयत्न करतो. मी बिर्ला शक्ती सिमेंट सर्व उपसंरचनांसाठी कामासाठी वापरत आहे, याचा अर्थ फाउंडेशन, PCC, दगडी बांधकाम, प्लास्टरिंग आणि फ्लोरिंग. आणि जे परिणाम मला मिळाले आहेत ते म्हणजे मी त्याच्या टिकाऊपणामुळे 100% समाधानी आहे. विशेषतः प्लास्टरिंगमध्ये फटी होत नाही. बिर्ला शक्ती एक ब्रँड आहे जे मी इतरांनाही शिफारस करू शकतो. या मॉड्यूलमध्ये चर्चा करणाऱ्या विविध बांधकाम पद्धतीचे द्रुत अवलोकन करून आपण सुरुवात करूया. पहिलं चरण, बांधकाम साहित्याची निवड, ज्यामुळे संरचनेची संपूर्ण ताकद आणि आयुष्य ठरते. या बांधकाम साहित्याचा विचार करताना काही प्रमुख मुद्दे लक्षात ठेवा. नेहमीच खरे व चांगल्या दर्जाचे सिमेंट खरेदी करा. ISI मार्क आणि उत्पादन करण्याच्या तारखेला बॅगवर दर्शवल्याप्रमाणे वाळू नेहमी आळंबी मुख्यतः गाळपासून मुक्त असावी. बारीक वाळू प्लास्टरच्या कामाला व मुरुम वाळू कॉन्क्रीटसाठी वापरला जातो. खडतर समुच्चय घनरूप आकाराचे असणे आवश्यक आहे. 40 mm आकार रस्त्याच्या कामासाठी वापरला जातो. सामान्य कॉन्क्रीटमध्ये अनुक्रमे 60-40 गुणोत्तरात असून त्याचा आकार 20 mm आणि 10 mm असणे आवश्यक आहे. पाणी, बांधकामाकरता नेहमी पिण्यायोग्य पाणी वापरा. BIS चिन्हाबरोबर फक्त गंजरहित TMT बार वापरा. विटा चांगल्या दर्जाच्या असाव्यात आणि आकाराने समान असाव्यात. शोषक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जर 3 मीटर उंचीवरून फेकल्या तर त्यात तुटायला नको. विशेषतः वाळू, सिमेंट, स्टील, एकंदर इत्यादीसारख्या साधनांच्या निवडीसाठी सर्वोत्तम बांधकाम पद्धती पाहिजे. येथे निवड अतिशय महत्त्वाची आहे. जसे की आपण निवडत असलेल्या धातूच्या गुणवत्ता असो,
मग ते संपूर्ण स्टील, सिमेंट, वाळू, विटा इत्यादी. विशेषतः सिमेंटमध्ये सिमेंटची निवड करण्यास येत असताना रँडम आणि कोणत्याही उपलब्ध सिमेंटसाठी लोक जातात. निश्चितपणे हे आपल्याला मदत करणार नाही. आपण चांगली गुणवत्ता आणि उत्तम ब्रँडेड सामग्री वापरणे ज्यामुळे आमची बांधकाम गुणवत्ता सुधारेल. पाया अचूक असणे हे एक अतिमहत्त्वाचे आहे. तर पाहूया पायाच्या कास्टिंग पूर्वीच्या कार्याचे टप्पे जे लक्षात ठेवायचे आहे. पाया जोपर्यंत खोदायचा तोपर्यंत कडक वाटतं आणि त्याला 24 तासपर्यंत पाण्याने भरा. वाळवीपासून बचावाचा उपचार, पहिले PCC 6 इंच जाडीचे लेयर टाका. उभे आणि आडवे एकरूपता आवश्यक. जमीन आणि सामानाची योग्य निवडीनंतर फाउंडेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे. फाउंडेशनचे डिझाईन स्ट्रक्चरच्या त्याच्या भार सहन करण्याच्या क्षमतेनुसार. 2 प्रकारचे फाउंडेशन असतात, एक उथळ फाउंडेशन आणि एक खोल फाउंडेशन. फाउंडेशनच्या नंतर प्लिंथ बीम, एक डिझाईन जे स्ट्रक्चरचा टिकाऊपणा वाढवते, त्याला ओलाव्यापासून संरक्षित करी. म्हणूनच प्लिंथचे लेवल हे जमिनीच्या लेवलपेक्षा उंच असावे. पोस्ट चौकोनी बीम कॉन्क्रिटिंग खालील प्रमाणे. कॉन्क्रिटिंगचे 3 प्रकार आहेत. आर्च आणि हाय लोड कॉलमसाठी कॉन्क्रिटिंग 1:1:2 गुणोत्तरांमध्ये असावे. स्तंभ, बीम, स्लॅब, स्टेअरकेस इत्यादीसाठी रेशियो 1:1:5:3 गुणोत्तरात किंवा उच्च दर्जाचा असावा. PCC फाउंडेशनसाठी मास कॉन्क्रीट इत्यादीचे प्रमाण 1:3:6 किंवा 1:4:8 गुणोत्तरात असावे. आता कॉलम सदृढीकरण तपासणी बघूया. कॉन्क्रीट कॉलम एक स्ट्रक्चरल मेंबर असतो जो चांगल्या संकुचित शक्तीचा असणे आवश्यक आहे. या टप्प्यात मिक्स डिझाईनच्या अनुसार कॉन्क्रिटिंग करणे आवश्यक आहे. टार्गेट स्लंब 160 मिलीमीटर असावे. एका वेळेला कॉन्क्रिटिंग कॉन्क्रीट ओतण्याची उंची 1.5 मीटरपेक्षा जास्त नसावी. स्तंभांमध्ये सांधे टाळावेत आणि स्तंभ कॉन्क्रीटमध्ये कॉम्पॅक्शनसाठी व्हायब्रेटर मशीन किंवा स्टील बार वापरतात. कॉलम कॉन्क्रिटिंगच्या पुढे आणखी एक महत्त्वपूर्ण स्टेज आहे शटरिंग, एक फॉर्मवर्क जो टिकाऊ बांधकाम साध्य करण्यास मदत करतो. शटरिंगसाठी काही प्रमुख मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे. शटरिंग स्टील किंवा नवीन प्लायवूडची असावी. अभियंत्रकाने फॉर्मवर्क काढून टाकण्याची प्रक्रिया तपासली पाहिजे. क्रॉबर्सला सक्तीने फलक विभक्त करू नाही. त्यानंतर स्लॅब कास्टिंग करून हे यशस्वीरित्या प्राप्त केले जाते. मनुष्यबळ गरजांचा योग्य अनुमान करणे. एखाद्या नामांकित डीलरकडून आवश्यक वस्तू आणि आधुनिक उपकरणे मागवा. पावसापासून रक्षणाच्या व्यवस्थेची खात्री करा. पॉलिथिन शीटनी आणि योग्य व्हायब्रेटर वापरा. पुढील महत्त्वपूर्ण बांधकामाचा ठोस टप्पा कॉन्क्रीट मिश्रण आहे. ते जर योग्य केले तर कॉन्क्रीटचा टिकाऊपणा वाढतो. चांगल्या कॉन्क्रीटसाठी चांगले मिक्सर वापरा. साधारण 2 मिनिटे एकसमान रंग मिळवण्यासाठी साहित्य मिश्रित करावे. वाळू आणि सिमेंट प्रथम मिसळा, नंतर गिट्टी एकत्रित करून शेवटी पाणी मिसळा. सिमेंटच्या एका पिशवीत सुमारे 25-28 लिटर पाणी वापरा. जर सामग्री हाताने मिश्रित केली गेली तर जमिनीवर मिक्स करून 10% अतिरिक्त सिमेंट टाका. मिक्स पाठवा. कॉन्क्रीटला त्याच्या अंतिम प्लेसमेंटला लवकरात लवकर पोहोचवा आणि वाळलेल्या कॉन्क्रीटचा वापर करू नका. साइट ऑपरेशनमध्ये पुढील सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे कॉन्क्रीट कॉम्पॅक्शन, जो त्याच्या संभाव्य डिझाईन मजबूतीपर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्क्रीटला मदत करतो. जोपर्यंत पाण्याचा पातळ थर जमिनीवर पडत नाही तोपर्यंत कॉन्क्रीट हलवा आणि फ्लॅट फ्लोट्स बरोबर कॉन्क्रीट संपवा. एकदा कॉन्क्रीट कडक व्हायला सुरू झाले की क्युरिंग प्रोसेस सुरू करा. स्क्रेचिंग टूलनी तपासा. कमीत कमी 14 दिवस ओलावायुक्त ठेवा. पर्यायी वाळवण्यापासून आणि ओलाव्यापासून टाळा. पुरेशी क्युरिंगचा परिणाम टिकाऊ कॉन्क्रीट. क्रेक्स टाळण्यासाठी उन्हाळ्यात लवकर क्युरिंग करणं सुरू करा.
विटाचं काम एक महत्वाचा बांधकामाचा टप्पा हे आवश्यकतेनुसार कार्यान्वित केले जाते आणि वास्तुशास्त्रीय रचना म्हणून विटा वापरण्यापूर्वी योग्य प्रकारे पाण्याने ओल्या केला गेला पाहिजे. उभे आणि आडवे जोड 10 मिलीमीटर पेक्षा जास्त जाड असू नये. 9 इंच वीट कामासाठी 1:6 सिमेंट मोर्टार मिक्स वापरा. 4.5 इंच वीट कामासाठी 1:4 सिमेंट मोर्टर्स मिक्स वापरा. किमान 10 ते 14 दिवसांचे क्युअर करा. विटांच्या कामकाजाची यशस्वीरित्या पूर्णता केल्यानंतर प्लास्टरिंग येते. हा सर्वात महत्वाचा भाग आहे जो वीट आणि कॉन्क्रीट दगडी बांधणीसाठी वेगवेगळा असू शकतो. विटांच्या बांधणीसाठी जाडी 12 मिलीमीटर असावी. कॉन्क्रीटच्या दगडी बांधणीसाठी जाडीचे प्रमाण 9 ते 15 मिलीमीटर असते. सिमेंट आणि रेत मिश्रणाचे प्रमाण 1:3 ते 1:6 पर्यंत बदलते. स्क्रीड्सद्वारे निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत प्लास्टरचा पहिला कोट लावा. प्लेट फ्लोट्सद्वारे भिंतीला एक समान करा. प्रथम कोटला सेट करण्यासाठी ठेवा, पण कोरडे होऊ देऊ नका. स्क्रॅचिंग टूलने त्याला रफिंग करायचे प्लास्टरच्या दुसऱ्या कोटसाठी तयार करण्यापूर्वी. क्रेक टाळण्यासाठी जोड भागावर चिकन वायर जाळी वापरा. आता प्रथम कोटला ओलावा आणि दुसरा कोट समान रीतीने लागू करा. फिनिशिंगची कोटची जाडी 2 ते 3 मिलीमीटर दरम्यान बदलू शकते. सिमेंट आणि वाळूचे प्रमाण 1:4 ते 1:6 यानुसार बदलते. 10 ते 14 दिवसांपर्यंत क्युअर करा. आणि बिर्ला शक्ती सिमेंट PPC ग्रेडने सर्व प्रकारची कामे करू शकतात. उदाहरणार्थ इमारत, कॉन्क्रिटिंग, मोल्डिंग इत्यादी सर्व प्रकारच्या कामासाठी हा एक प्रकारचा बिर्ला PPC सिमेंट वापरू शकतो. वरील दिलेले सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बिर्ला शक्ती सिमेंट आपल्या ग्राहकांना मूल्यवर्धित तांत्रिक सेवा देऊ शकते. बिर्ला शक्ती सिमेंटची तांत्रिक वॅन आपल्या ग्राहकांना गरजेनुसार ऑनसाईटचे सहाय्य करण्याची ऑफर देते. यापैकी काही सेवा पुढील प्रमाणे: साईट डेमॉन्स्ट्रेशन, साईटवर चांगली गुणवत्ता आणि नवीन बांधकाम पद्धती सुनिश्चित करणे, रिइन्फोर्समेंट चेकिंग, कॉन्क्रीट स्ट्रक्चरची चांगली स्ट्रेंथ दीर्घकाळ टिकण्याची हमी, स्लॅब सुपरविजन, उच्च ताकद आणि संरचनेचा टिकाऊपणा सुनिश्चित करणे, ॲग्रिगेट सीव अनालिसिस, एकंदर आकाराची योग्य निवड सुनिश्चित करणे, सँड सिल्ट कंटेंट टेस्ट, वाळूमध्ये सिल्ट कंटेंट गलिच्छ सामग्री निर्धारित 5% अधिक श्रेयस्कर नाही, ढीग तपासणी. कॉन्क्रीटमध्ये पाणी सिमेंट गुणोत्तराची खात्री करते, जे ताकदीसाठी अतिशय महत्वाचे आहे. क्यूब कास्टिंग आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चाचणी. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टद्वारे कॉन्क्रीटची गुणवत्ता तपासणे. रिबाउंड हॅमर चाचणी. कुठल्याही वेळातील कॉन्क्रीटची कॉम्पॅक्टिव्ह ताकद ओळखण्यास मदत करते. तांत्रिक लोकांच्या सल्ल्याद्वारे विटा, वाळू आणि एकत्रित चाचणी करण्यास मदत करते. बिर्ला शक्ती सिमेंट पर्यावरणाला अनुकूल उपाय आहे आणि त्याला ग्रीन को प्लॅटिनम पुरस्कार दिला गेलाय. ते आपल्या ग्राहकांना आधुनिक उपकरणाद्वारे चाचणी करून देतात. बिर्ला शक्ती सिमेंट ही एक साक्ष आहे की सेवा आणि उत्पादनाद्वारे जीवन प्रेरणा देण्यास बराच वेळ लागला आहे. परिणामी बिर्ला शक्ती सिमेंटला या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बिर्ला शक्ती सिमेंट सतत आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना प्रगती करण्यास मदत करते. आम्ही आपले स्वागत करतो आमच्या प्रगतीच्या वाटचालीचा एक भाग म्हणून.